तुमची अन्नान दशा बघून माझं काही स्थिरस्थिर तुटतंय. गेल्या काही दिवसापासून एक घासही माझ्या पोटात गेला नाही. तुम्हाला माहित असेल आमच्या घरी जे काही धान्य शिल्लक होत ते सावित्रीबाईंनी कोणताही भेदभाव न धरता सर्वांना वाटून दिले आणि आज जी तुमची स्थिती आहे तीच आमची स्थिती आहे. मी जाणतो केवळ करुणेनं भूत देणं श्रद्धानं भावनेनं तुमचं पोट भरत आहे मी जाणतो. हे पा तरी पण मी तुम्हाला आश्वासन देतो उद्या सूर्यास्तापुढे जर गाड्या आल्या नाहीत तर आपण काय करायचं अवश्य ठरवूया. मग त्या कोठारातील एका कणावरही आमची सत्ता नाही. सावित्री या कोठारावर मंगल वेढ्याचा जितका अधिकार आहे त्याही पेक्षा अधिक अधिकार बादशाही सल्तनत मधल्या आम जनतेचा आहे. सावित्री तान्ह्या बाळाला भरवण्यासाठी आई जशी दूध भाताची वाटी आणते पण त्यात उरलेला दूध भात आई स्वतः नाही काऊ चिवला घाऊ घालते त्याप्रमाणे सावित्री आपण केवळ आपलंच गाव आणि घर याचा विचार करण्याऐवजी जास्त व्यापक दृष्टिकोनानं दुष्काळात त्रस्त झालेल्या गाव आणि घर ही आपल्याला दिसली पाहिजे. सावित्री व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठ आहे. देहधर्मापेक्षा समाज धर्म श्रेष्ठ आहे. शासनानं जर या धर्माचं पालन केलं नाही तर समाज कल्याणाचा कळस कोसळ्याशिवाय कदापि राहणार नाही. सावित्री जीवन कुरुक्षेत्र आहे. इथं प्रथम कर्तव्य आणि मग करुणा. सावित्री या अश्रुतच ईश्वराचं अधिष्ठान असत आणि ईश्वराला स्मरूनच मी वागणार आहे. मग तर झालं ना. तुम्ही ते मग काय राहणार बापरे बाप. समजा गाव इच्छित नाही इकडेच धावून यायला लागलाय ना. इथे काय त्यांच्या बापाचं इथे काय मराले येतात. अहो मुजुमदारांना आता आजूबाजूच्या समद्या गावाचे लोक इथंच येणार. अहो पंतांची कीर्ती मोठी. पंत म्हणजे उदार कर्णाचा अवतार. आता खाऊ घाला म्हणावं लोकांनी. आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. काय रे का आलात पुन्हा. रागावू नका मायबाप. काय रागावू नका. भुकेल्या पोटी वाट तुडवत तुडवत दामाजी पंताच्या दारात आले. पण लई मोठ्या मनाचा माणूस. क्वारभर भाकरी आमच्या पोटाला घातल्या बेगार नाही परत पाठवायचा आम्हाला. ऐका पाटील एकादशीच्या घरी महाशिवरात्र आली आहे. आता पंतराच बोलावलं धाडा देऊ द्या त्यालाच तोंड. आधी आमच्या तोंडात काहीतरी घाला आणि मग पंतांना म्हणावं या पाहुण्यासनी मांडीवर बसवून घास घाला यांच्या तोंडात. अरे पांडुरंगा म्हणजे इथे बी आमच्यावरच उपासमार आहे म्हणायची. होय आता सगळीच उपाशी आहेत. इथं कोणी आवतान धाडलं नव्हतं. अरे का आवताय कोणावर.
अरे कुणाची वाट बघते साळा, अरे यांच्या हातून काय होणार नाही आणि त्या पंताच्या हातून काय होणार नाही, अरे जे काय होत असेल ते आपल्या हातूनच, चला आणि तुमचे फरशी आणि कुराडे। अरे वय पण घालणार कोणावर या, ह्याच्या तळक्यात का त्यांच्यावर आहोत। अरे याला विचारतोय कोण, या गाव भी आपला आहे आणि या गावातला कोठार भी आपला आहे, चला रे। पंतांच्या परवानगी वाचून कोठाराला हात लावाल तर बेड्या पडतील। अरे त्या बेड्यावर बावणार आहे तुझ्या घरात, चला रे। कोण अडवाय ते बघतो। अरे कोण अडवणार आहे, अडवणार आहे तर तुकडेच पडतील। लोक तर चांगलेच खवळलेले दिसतात पाटील, ही आग अशीच थुंसत राहिली पाहिजे। मुजुमदार, या कोठाराच्या किल्ल्या कुठे आहेत? माझ्यापाशी मला त्या हव्या आहेत, पण मला त्या आपल्याला देता येणार नाहीत। तुम्हाला त्या द्याव्या लागतील, मला हे धान्याचं कोठार उघडायचं आहे। पण याद राखा पंत, हे कोठार फोडलं तर तुमच्या हातात बेड्या पडतील, फटक्याने तुमची चामडी लोळवली जाईल, तुम्हाला फासावर लटकण्यात येईल। हे कोठार फोडणं म्हणजे बादशांच्या विरुद्ध राजद्रोह होणार आहे पंत। हो, हा राजद्रोह होणार आहे, ज्या गुन्ह्यासाठी ज्या राजद्रोहासाठी फटक्यांची शिक्षा दिली जाते, फासावर लटकावलं जातं, तो गुन्हा तो राजद्रोह मंगळवेळ ह्याची जनता करणार नसून मी करणार आहे। मुजुमदार पाटील, पूर्ण विचारांती मी निर्णय घेतला आहे की ह्या भुकिलेल्यांच्यासाठी हे धान्याचं कोठार आज शासनी मी उघडणार आहे। कुठे आहेत किल्ल्या? अहो मी जर तुम्हाला किल्ल्या दिल्या तर बादशाह तुम्हाला फाशी देणार नाहीत, मला फाशी देतील। मग मी तुम्हाला किल्ल्या देणार नाही। असं हो, ठीक आहे।